माननीय प्रवीण दरेकर, सभापती महोदय, एका महत्त्वाच्या विषयावर आपलं लक्ष वेधू इच्छितो. महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचं आंदोलन जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी झालं आणि त्यानंतर राज्य सरकारनं हा मराठा समाजाचा विषय गांभीर्यानं घेऊन 10% आरक्षण मराठा समाजाला देऊन दिलासा देण्याचं काम सभापती महोदय या ठिकाणी केलं. परंतु सभापती महोदय, हा आरक्षणाचा निर्णय झाल्यानंतर सुद्धा या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी अशांतता, अराजकता त्या ठिकाणी पसरवली जाते की का, अशा प्रकारचं चित्र जरांगे पाटलांच्या वक्तव्यानंतर या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. आणि सभापती महोदय, अनेक गोष्टी जरांगे पाटलांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेसमोर या ठिकाणी आलेल्या आहेत. जरांगे पाटलांसोबत काम करणारे बारसकर महाराज, ज्यांनी जरांगेंच्या सांगण्यावरून कोपर्डी प्रकरणामध्ये त्या ठिकाणी कोर्टाच्या बाहेर हल्ला सुद्धा करण्यास त्या ठिकाणी मागे पुढे पाहिलं नाही, त्या बारसकर महाराजांनी त्या ठिकाणी जी काही घटना झाली अंतरवाली सराटीला, त्या संदर्भात त्याचं प्लॅनिंग राजेश टोपे यांच्या कारखान्यावर त्या ठिकाणी झालं. दगड घेऊन त्या ठिकाणी दगड घेऊन सभापती महोदय, व्यत्यय नाण्याचा शिक्षक प्लॅनिंग राजेश, सभापती महोदय मला माझी भूमिका मांडू द्या, भूमिका मांडा पण नाव घेऊ नका. सभापती महोदय चालणार, तुम्हाला काय लागतंय? सभापती महोदय, त्याचं प्लॅनिंग की आपण नाव घेत असताना मंत्री असेल तो सभागृहाचे सदस्य नाहीत ना सभापती? आता तुम्ही फडणवीसांचं नाव घेऊ नका, सभागृहाचे सदस्य पूर्ण करा, पूर्ण करा, पूर्ण करा. सभापती महोदय, या ठिकाणी सगळ्याचे करू, तुम्ही बोला ना तुमच्या ह्याच्यात, माझे मी बोलतोय तेव्हा तुम्हाला काय झोपताय? एवढं तुम्ही बोला, एवढं भावना हळूवार ठेवू नका, ऐकून द्या, ऐकून घ्या, मला ते बोला. तुम्ही विरोधी पक्ष नेते तुमच्यामध्ये येत नाही, जेव्हा मला अधिकार आहे सभापती, आपण बोलायला दिलेत मला, माझं संरक्षण करा तुम्ही, असं मध्ये जाऊन कोण व्यत्यय आणू शकत नाही. आपण सांगू शकता, आपण निर्देश देऊ शकता, त्यांना समज द्या. त्यामुळे सभापती महोदय, ट्रॅक्टर मधला त्या ठिकाणी दगड, जरांगेंच्या नावाला आक्षेप का राजेश टोपेंच्या, कोणाच्या नावाला आक्षेप? 307 मधला आरोपीच म्हणतोय यांनी प्लॅनिंग केलं. सभापती महोदय, काही काय प्रॉब्लेम नाही, पण आपण दुसऱ्या सदस्यांचं नाव. सभापती महोदय, जे आपल्याला अनावश्यक वाटेल ते काढून ठेवा, माझा विषय तुम्ही तुमचा विषय घ्या. सभापती महोदय, आशय घ्या. त्याच्यामुळे या ठिकाणी तपासून बघते, तपासून बघते प्लॅनिंग मध्ये त्या आरोपी त्यांनीच सांगितलेलं आहे. अशी येत ना, या सभागृहाच्या मुख्यमंत्र्यांचं नाव घेतो, सांगा ना तुम्ही, सांगा त्यांना कसं होतं ते. नाही नाही, त्यांना पूर्ण ऐकून घ्या ना त्यांचं, त्यांनी काय बोलले ते सांगा. मी तपासून घेते, सांगितलं सदस्य नाही ते. हे पा, तुम्ही एक सदस्य बोलायला लागले, एकदम आड्डा लोकांनी उठायचं आणि गोंधळ करायचा. बरोबर, दरेकर पूर्ण करा, दरेकर बोला, तुम्ही बोला, तुम्ही बोला. सभापती महोदय, मला संरक्षण हवं. ठीक आहे, ठीक आहे, त्यांना सांगितलं. तुम्ही एवढी का तळी उचलताय? या राज्यामध्ये जर कायदा सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न होत असेल तर ते कोणी असो, याचा प्लॅनिंग करणाऱ्याच्या विरोधात त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला पाहिजे, एसआयटीची चौकशी झाली पाहिजे. सभापती महोदय, या ठिकाणी जे दगड फेक ते दगड ट्रॅक्टर मधनं आणली, त्याचं प्लॅनिंग झालं, या संदर्भात आरोपी स्वतः जो होता 307 तो सांगतोय, त्याची चौकशी होऊन एसआयटीची कारवाई सरकार करणार का? हा या ठिकाणी मला आपल्या माध्यमातून सरकारला प्रश्न विचारायचा. सभापती महोदय, सभापती महोदय,
या अनुषंगाने बारसकर असतील त्या ठिकाणी, संगीता नावाची त्या ठिकाणची आमची भगिनी असेल. काय बोलतात ते त्याच्याशी सभापती मध्ये मला संरक्षण देणार तर मी बसतो. नाही बोला तुम्ही, नाही तर आम्ही पण बोलून देणार नाही त्यांना समोर. शांत राहा जरा, ऐकू द्या. ऐकल्याशिवाय मला त्याचा निर्णय घेता येईल का? तुम्हाला का राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना बोलल्यावर सगळ्यांना आपल्याला वाटलं पाहिजे? नाही भाई, मी आपल्याला परवानगी दिलेली नाही. मी आपल्याला परवानगी दिलेली नाही, प्लीज खाली बसा. मी अजून सुरुवात झाली नाही. इन्फॉर्मेशन ज्या आयुधामार्फत आता तुम्ही, मी निर्णय दिला की काही महत्वाच्या विषयांवर बोलायचंय. ज्या विषयाच्या ज्या नियमानुसार महत्वाची घटना पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन म्हणून मी सचिन भाऊना दिलं, अमोल मिटकरांनी दिलं, त्याच्यातच प्रवीण दरेकरांना दिलं. तुम्ही खूपच लोकशाहीवादी आहात. चॅलेंज करून विचारलं शशिकांत शिंदेने कुठल्या नियमाने दिलं असं. आपल्या माध्यमातून सरकारकडे माझी मागणी आहे की सगळ्या प्रकरणाची चौकशी होऊन यामध्ये कॉन्स्पिरसी करण्यामध्ये कोण कोण आहे त्यांची एसआयटी ची चौकशी सरकार करणार का? हा माझा त्या ठिकाणी प्रश्न आहे सभापती महोदय. दुसरी सभापती महोदय, सभापती महोदय, आमचे सन्माननीय नारायण राणे साहेब, शिंदे साहेब, राणे साहेब आमचे कोकणाच्या दौऱ्यावर असताना अमृत महोत्सव की रौप्य महोत्सव याच्यावर बोलले. मी कानाखाली मारली असती, आपण जेलमध्ये टाकलं, आपण त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेत. मग या राज्यामध्ये सरकार म्हणून सर्वांना न्याय एकच पाहिजे. जर जरांगे त्या ठिकाणी आमच्या उपमुख्यमंत्र्यांवर अशा प्रकारची अश्लाघ्य भाषा बोलत असेल तर या प्रकरणाची सुद्धा त्यांच्या वक्तव्याची चौकशी करून जरांगे पाटलावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. जरांगे पाटलांना अटक केली पाहिजे सभापती महोदय. राज्यामध्ये दोन कायदे होऊ शकत नाहीत. म्हणजे एकदा गर्दी झाली की अहंकार तुम्हाला कुठल्या टोकाचा आला? मराठा समाजाच्या आंदोलनासाठी आम्ही सगळे सोबत आहोत. आम्ही त्या ठिकाणी समाजाच्या भावना म्हणून सोबत राहिलो. परंतु तुमच्या डोक्यात अहंकार जाऊन ह्याला बघून गेले त्याला बघून घेऊ. बामणी कावा हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र सभापती मोदी सांगतो. आणि अशा प्रकारची वक्तव्य करण्याची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक सभापती महोदय या ठिकाणी झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी माझी. दुसरी मागणी सभापती महोदय या ठिकाणी, सभापती महोदय या ठिकाणी दुसऱ्यावर आरोप करत असताना आज महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी मोठमोठ्या सभा झाल्या. जेसीपीने त्या ठिकाणी फुलांची उजळण केली, चांगलाय. जरांगे साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं की एक रुपये मी समाजाकडून घेणार नाही, कुणी पैसे गोळा करायचे नाहीत. मग लाखो रुपये या सभांचे, जेसीबींचे, ट्रॅक्टरला 30,000 रुपये दिले, आले कुठून सभापती महोदय? या सगळ्या आर्थिक व्यवहाराची ईडीच्या मार्फत चौकशी झाली पाहिजे. कुणी पैसे दिले? कुणी पैसे दिले? कुठून फोन आले त्यांना सभापती महोदय? या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे. मला या ठिकाणी सभापती महोदय, सभापती महोदय, मी म्हणत नाही सभापती महोदय, या ठिकाणी संगीता वानखेडे यांनी जरांगे पाटलांवर आरोप काय केलेत मी सांगतो. मी सभापती महोदय बोलत नाही शिंदे साहेब, आपण पुन्हा संगीता वानखेडे काय म्हणतायत बघा. त्यांनी असं सांगितलं सभापती महोदय की प्रकाश आंबेडकर, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार सगळे त्यांना भेटले आणि मला जरांगेंना लोकांनी डोक्यावर घेतलं, मी त्यांच्याशी जोडले गेले वगैरे सांगितलं. त्याच्यानंतर ते बोलतात बघा, बारसकर महाराज यांनी जे सांगितले तेच बरोबर आहे. मनोज जरांगे कोणालाही विश्वासात घेत नव्हते. फक्त एक फोन ज्याचा येत होता शिंदे साहेब, फक्त एक फोन ज्याचा येत होता त्यांना विश्वासात घेत होते, तो फोन शरद पवार यांचाच होता. शरद पवार मनोज जरांगे यांना फोन. बरं मी बोलत नाही शिंदे साहेब, ऐका जरा सभापती महोदय, मला संरक्षण पाहिजे. महत्वाचा विषय हा टाइमपासचा विषय नाही सभापती महोदय. सभापती महोदय 10 मिनिटांसाठी सभागृह तहकूब करते असं मी बोलले नाही पुढे. सभापती महोदय मी त्या ठिकाणी सांगितलंय फक्त एक फोन ज्याचा येत होता त्यांना विश्वासात घेत होते, तो फोन शरद पवार यांचाच होता. कशावर मांडणार सांगा? शरद पवार मनोज जरांगे यांना फोन करत होते सभापती महोदय. आंदोलनाचा सगळा खर्च शरद पवारांनीच केला आहे, कालांतराने हे सत्य बाहेर येईल अशा प्रकारचं संगीता वानखेडे यांनी या ठिकाणी
सांगितलेलं आहे सभापती महोदय. सभापती महोदय सद्गीता वानखेडे बोलतात. सभापती महोदय मनोज जरांगे यांचे बॅनर ज्यांनी लावले ते राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी होते, पवार साहेबांचे पदाधिकारी होते. बारसकर यांच्याकडे पुरावा आहे. जरांगे काल काय म्हणाले हे तर एक दोनच आहे, अजून बाहेर येतील असं ते सभापती महोदय म्हणाले. आपल्याला पुरवणी मागणी सभापती महोदय सगळ्यात महत्वाचं. सभापती महोदय या ठिकाणी शरद पवार जसं सांगतात, सभापती महोदय शरद पवार जसं सांगतात तसंच मनोज जरांगे करतात. आरक्षणाचे मारेकरी शरद पवार आहेत हे मी नाही बोलत सभापती महोदय. आता नावं वाढवू नका. सभापती मुद्दा आलेला आहे. आणि हे कोण बोलते सभापती महोदय? संगीता वानखेडे. आरक्षणाचे मारेकरी शरद पवार आहेत, कारण शरद पवारांचा पक्ष संपला आहे, त्यामुळे गोंधळ आणि राडा घातला जात आहे. शरद पवारांच्या म्हणण्याप्रमाणेच मनोज जरांगे वागतोय. मनोज जरांगे यांनी महाराष्ट्राला वेडे बनवलंय, तिथे आंतरवलीत दंगल घडवली. का घडवली याचा सरकारने शोध घ्यावा, अशा प्रकारची मागणी सभापती महोदय या ठिकाणी संगीता वानखेडे यांनी केली. सभापती महोदय दोनच माझ्या मागण्या आहेत, दोन माझ्या मागण्या. सभापती महोदय मला समजलं, परंतु ते खालच्या सभागृहात झालेलं आहे. या सगळ्या त्याचा विषय नाहीये, तुम्ही तुमचं म्हणता. या सगळ्या शशी शिंदे साहेब तुमच्या भाषणात बोलावो. पवार साहेबांचा कसा हात आहे हे संगीता वानखेडेंनी सांगितलंय. हे मी नाही बोलत दरेकर, नार्को टेस्ट करा हे पण सांगतो. सन्माननीय सदस्य प्रवीण दरेकर, सारांशांनी संपा. दूध का दूध पाणी तुमचे मुद्दे पोहोचवले आहेत सभागृहात. सरकारला मी निवेदन करायला सांगणार आहे याच्यावरती. तुम्ही चला 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 सारांशाने घ्या. शिंदे साहेब असं चालत नाही आरडाओरडा करून. शरद पवारांचा दादा साहेब त्यांचं बोलणं पूर्ण होतं एका मिनिटात. संगीता वानखेडे सांगते मी नाही सांगते. आक्षेप घेतात त्यामुळे बोलणं वाढतंय. एका मिनिटात साहेबांच्या विरोधात असं बोलेन. संगीता वानखेडे ज्यांनी त्यांचं काम केलं जरांगेच्या सहकारी होत्या त्या काय बोलतात ते सांगतोय मी. बरं ठीक आहे, आता सारांश घ्यायचा सभापती महोदय. त्याच्यामुळं SIT ची राजेश टोपेंच्या कारखान्यावर सभापती एक दोन मिनिटात असतो. दोन मिनिटात घ्या त्याला. राजेश टोपेंच्या कारखान्यावर हे सगळं षडयंत्र रचलं गेलं. त्या कारखान्यातना जे दगडफेक घेता येतात ते खालच्या सभागृहाचे सदस्य आहेत. त्याला सांगा बरोबर, खालच्या सभागृहाचे सदस्य आहेत. अहो त्यांचा सगळ्यांना काय होतं म्हणजे तुम्ही व्यत्यय आणताय. सभापती बोलले नाही तुम्हाला मी बोलायला परवानगी दिली आहे का कोणाला? ते संपवताय तरी तुम्ही बोलताय आणि डिस्टर्ब करताय. सभा धन्यवाद. दोन मिनिटाचा सभा हे पाहता असाच गोंधळ चालू राहिला ना तर मी अर्थसंकल्पापर्यंत दीड पर्यंत सगळी शांतता ठेवा. त्यांनाही बोलू दे ना. तुम्ही स्वतःच म्हणता ना, तुम्ही प्रत्येक गोष्टीवर बोलता, त्यांनाही बोलू दे ना. आणि तुम्ही उभा राहून अडवलं की अजून बोलतात ते, असं नाहीये. त्यांचं संपवतायत ते तुम्ही खाली. हे पण विरोधी पक्षाला तुम्हाला 289 दिला तरी तुम्ही गोंधळ करता. मी आता काम दरेकर संपा. दरेकर संपा चालेल. मी सरकारला निर्देश देते या संदर्भात तुम्ही काय भूमिका घेणार आहात, काय निर्णय घेणार आहात सरकारला मी विचारणा करते की तुम्ही मग संपा तुम्ही पूर्ण. अहो तुम्ही त्यांच्याकडे बघून का बोलता, माझ्याकडे बघून बोलत. तुम्ही पूर्ण करा, तुम्ही पूर्ण करा, तुम्ही पूर्ण करा. तुमचं रेकॉर्ड वर आणा म्हणणं तुम्ही पूर्ण करा. तुम्ही त्यांच्याकडे बघून बोलू नका, तुम्ही डिस्टर्ब होऊ नका. तुम्ही तुमचं म्हणणं म्हणणं ना, तुम्ही तुमचं म्हणणं. तुम्ही चला संपा संपा चला पटकन कंक्लूड करा आता. सभापती महोदय या सर्व प्रकरणाची किती सहकार्य केले तर तुम्ही संपूर्ण राजकारण म्हणताय. नाही त्याची SIT चौकशी आपण करणार का ही एक मागणी आहे. दादा खर्च जो झाला सन्माननीय आता ऐका आता बोला खाली बसा आता उत्तर मिळते आता बोला दरेकर जी.
ते तुमच्या स्वागतासाठी उभे राहिलेत सगळे. बसा का सभापती महोदय, आता सीएम साहेब आलेले आहेत, त्याच्यामुळे मला 10 मिनिटं बोलावं लागणार नाही. नको सगळ्यांसाठी ऐकलं ऐकलं त्यांनी खालून ऐकलं आहे. सभापती महोदय, त्यावेळेला राजेश टोपे बरोबर रोहित पवार पण होते. सभापती महोदय, मी आपल्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधू इच्छितो. मुख्यमंत्री महोदय, हे षडयंत्र राजेश टोपेंच्या कारखान्यावर झालं, जे दगड नेलं गेले. सभापती महोदय, डायरेक्टर राजेश टोपेंच्या कारखान्यातल्या बोला संपा. माननीय मुख्यमंत्र्यांनाही बोलायचं आहे, गोष्ट करायची आहे. चला चला संपा. त्यांनी ऐकलं पाहिजे ना. त्यांनी ऐकलंय, सगळं ऐकलंय. त्यांनी महाराष्ट्र ऐकतोय. सभापती महोदय, आता संक्षिप्तपणे मी अगदी आता संक्षिप्त नाही झालं, 5-6 वेळा झालं संक्षिप्त. नाही सभापती, ते बोलूनच देत नव्हते मला. सभापती महोदय, या सगळ्या प्रकरणाची SIT चौकशी व्हावी. एक, शरद पवार साहेबांचे फोन येत होते, जरांगे शरद पवारांचेच फोन घेत होते हे संगीता वानखेडे सांगते, त्याची आपण शासन चौकशी करणार का? 2, आणि तिसरा मुख्यमंत्री महोदय, या ठिकाणी अत्यंत महत्वाचं आहे की नारायण राणे साहेबांना ते उद्धव ठाकरेंवर त्या ठिकाणी बोलले, कानाखाली मारली असती, तुम्ही अटक केली, गुन्हा दाखल केला, मग त्या ठिकाणी जरांगेंना का तुम्ही लायसन दिलंय का? देवेंद्र फडणवीसांना वाटेल ते अश्लाघ्य बोलायचं, अश्लील बोलायचं, तुम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करणार का? आई या ठिकाणी माझी या ठिकाणी मागणी आहे. आणि सभापती महोदय, या प्रकारच्या ज्या 3 मागण्या आहेत त्यांच्या पूर्ण होऊ दे. मी थांबा, तुम्ही मी एकदा बोलायला दिलेलं आहे, याच्यावर हरकत असू शकत नाही. त्याच्यावर हरकत असू शकत नाही. त्यांचे पूर्ण करताय, त्यांनाही त्यांचा मांडण्याचा अधिकार आहे. असं गोंधळ करणं बरोबर नाही. मी आता नेम करते, तुम्ही खाली जागेवर जाऊन बसा. मी गटाने त्या जागेवर जाऊन बसा. पवार बैठका घेत होते, या सगळ्या प्रकरणाची चौकशी त्या ठिकाणी झाली पाहिजे. समजा झाली पाहिजे. सन्माननीय प्रवीणजी दरेकर, बराचसा तुमचा वेळ सभागृहातल्या गोंधळामुळे गेलाय खरंय, परंतु तुम्ही सगळे मुद्दे मांडलेले आहेत. दुसरं, मला तुम्ही हा पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन म्हणून मांडणार आहात माहीत नव्हतं, परंतु गांभीर्य लक्षात घेऊन मी थोडं बोलू दिलं. आता प्रश्न असा आहे की यांच्या बाजूने हरकत येते, पण स्वतः विरोधी पक्षनेत्यांचा जसा अधिकार आहे तसं तुमचाही गटनेते म्हणून बोलायचा अधिकार आहे. तर मला असं वाटतंय थांबा. आता मुख्यमंत्री, आपण त्याच्यावरती आपलं म्हणणं मांडा सरकारच्या वतीने. नाही, कन्क्लूड झालंय, कन्क्लूड झालेलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या नंतर बोला ना तुम्ही. नाही नाही, सीएम साहेब बोला. तुम्ही खूप बोललात, तुम्ही 289 मध्ये बोललात, प्रत्येक विषय बोलून झालेला. अरे सरकारचं ऐकायचं असतं असं विरोधी पक्ष नसतो, सरकारचं पण ऐकलं पाहिजे तुम्ही. नाही ठीक आहे. नाही नाही, विरोधी पक्षनेते महोदय, सकाळपासून आपलं सगळ्या सहकार्याने काम चाललेलं आहे, अशा वेळेला तुम्ही सुद्धा सहकार्य केलं पाहिजे. त्यांचं त्यांना म्हणणं आणि की सरकारची घोषणा करायला अधिकार आहे ना, त्याच्यावरती तुम्ही असं प्रत्येक ठिकाणी अडवताय, बहिष्कार टाकताय, दुसऱ्याला कामकाजच करू देत नाही, असं बरोबर नाही आहे. त्याच्यामध्ये काय एक मुद्दा, काय एक मुद्दा, तुमचा एक मुद्दा फार भयंकर असतो. नाही नाही काय, नाही नाही शेवटी बोला, शेवटी देते काय. पण असं नसतं, तुम्ही सरकारच्या वतीने उत्तर देता का? सरकारच्या वतीने उत्तर देताय तुम्ही? नाही, विरोधी पक्ष नेत्यांनी सरकारच्या मुद्द्यावरती सरकारने उत्तर दिलं पाहिजे. तुम्ही कसं त्याच्यावरती बोलणार? मी याच्यावर चर्चेला परवानगी दिलेली नाहीये, मी याच्यावर चर्चेला परवानगी देत नाहीये. मुख्यमंत्री अहो, चर्चाच होत नाही हे सारखे थांबवतात, तरी ते तेच तेच बोलायची वेळ. ते खूप वेळा कन्क्लूड झाला आता. अहो पण तुमचं, अहो पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घोषणा महत्वाची आहे ना, का तुम्ही परत परत बोलत राहू देणार? बोला आता. मी परत, मग मी 1:30 वाजेपर्यंत तकूब करून टाकणार. ठीक आहे, बोला आता, परत गोंधळ होऊ दे ना. मी पुरवणी मागण्याची चर्चा. सभापती महोदय, विषय छोटा नाहीये. सभापती महोदय, थोडक्यात बोला. चला, या आंदोलनाच्या मागे राहून जर कोण महाराष्ट्र पेटवायला निघाला असेल तर त्या ठिकाणी आम्ही मांडायचं नाही का?
सभापती मध्ये दोन मागण्या शेवटच्या आहेत. या सर्व प्रकरणाची त्या ठिकाणी राजेश टोपे व रोहित पवार होते खडी वगैरे. यासाठी चौकशी आता दोनच सभापती महोदय आपल्याला उत्तर पाहिजे. सभापती महोदय या ठिकाणी आंदोलनाचा सगळा खर्च शरद पवारांनी केला आहे. कालांतराने सत्य येईल हे सभापती महोदय नाही त्याची चौकशी झाली पाहिजे. ओ शिंदे साहेब तुम्ही तिकडे त्यांच्याशी बोलू नका. दुसरी मागणी आहे सभापती महोदय नारायण राणेंवर जर त्या ठिकाणी कारवाई होत असेल अटक होत असेल तर जरांगे डीसीएम वर आमच्या ज्या भाषेत बोलल्या त्याची चौकशी करून मुख्यमंत्री महोदयांनी समाज म्हणून पाठराखण केली. बाबा समाजाचा प्रश्न आहे पण शेवटी मुख्यमंत्र्यांवर पण घसरले. हे काय सरकारला भेटीस धरणार का? त्या चौकशी सगळ्या वक्तव्याची चौकशी करून कारवाई करणार आहात का? हा आपल्या माध्यमातला माझा सरकार आहे. मला बोलायला दिलं धन्यवाद.